आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी, कारण जवळपास पूर्ण ऑगस्ट महिना दडी मारलेला पाऊस आजपासून सक्रिय होतोय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात उद्यापासून पुढचे 3 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह विदर्भ मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात 3 आणि 4 तसंच 5 सप्टेंबर पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सोबतच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर येलो अलर्ट नेमका राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाहूयात. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये देखील येलो अलर्ट आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडाऱ्यामध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये देखील येलो अलर्ट असणार आहे. विकासाचा ध्यास म्हणजे